डिझेल पेज. तर असा क्वेश्चन विचारला की एका लोकल एसयू मध्ये किती रिझल्ट दिसतात आपल्याला एक नंबरला, लोकल सर्च इंजिन वरती किती रिझल्ट दिसतात? तू सांग. लोकल सर्च इंजिन वरती 3 रिझल्ट दिसतात, 3-4 दिसतात. बरोबर आहे. तुम्हाला बघायचं कसं असतं ते, तर इकडे बघा. आलं इथं काय दिसलं पहिल्यांदा, गुगल ऍड, नंतर एसईओ, नंतर खाली गेला तर हे किती रिझल्ट दिसलेत, 1, 2, 3. 3 रिझल्ट कशाचे ते, लोकल एसईओ. आणि खाली परत एसईओ, गुगल ऍड, परत आता दिसतंय का तुम्हाला, कुठे दिसेल का आता लोकल एसईओचा रिझल्ट? कुठे दिसणार नाही लोकल एसईओ. जर तुम्ही कोणत्या पण पेज वरती जा, तुम्हाला लोकल एसईओ दिसणार नाही. तर एका सर्च इंजिन रिझल्ट पेज वरती, म्हणजे पहिल्याच सर्च इंजिन रिझल्ट पेज वरती लोकल एसईओ दिसत. लोकल एसईओ सेकंड पेज वरती दिसेल का? लोकल लोकल एसईओच सर्च इंजिन वेगळं असतं, लोकल सर्च इंजिन. तर ते पहिल्या पेज वरती दिसतं. आणि सी मोर वरती जर तुम्ही क्लिक केलं, अशावरती क्लिक केलं, सी मोर वरती जर क्लिक केलं तरच तुम्हाला त्या गोष्टी दिसायला चालू होतात. इकडे बघा, इथं खाली गेलं. आता लोकल एसईओ डिजिटल मार्केटिंग कोर्सेस लाखो करोडो हजारो असतील, किती इथं पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट 5,000 तरी असतील. मग इथं सी मोर वरती जर गेलं तुम्ही, तर सी मोर वरती तुम्हाला अजून जास्त दिसतात. म्हणजे काय हे काय बोलले, हा पण त्याच्यामध्ये लिमिट कशाच, सिंगमोर मध्ये करतात तर त्याची रँकिंग असते. म्हणजे सपोज पुण्यामध्ये 500 इन्स्टिट्यूट आहेत, बरोबर आहे, तर 1 नंबर कोणाची, 2 नंबर कोणाची, 3 नंबर कोणाची, 4 नंबर कोणाची. पण आता 1 नंबर कशाला 1 नंबर, प्रत्येक कीवर्डला वेगवेगळी वेबसाईट रँकिंग होते किंवा वेगवेगळ्या लोकेशन रँकिंग होतं. मी जर सर्च केलं की डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर एफसी रोड, तर त्याला वेगळी रँकिंग देणार. डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला वेगळी रँकिंग देणार, डिजिटल मार्केटिंग अकॅडमीला वेगळी रँकिंग आहे. बरोबर, प्रत्येक ह्याची वेगवेगळी रँकिंग आहे. आता डिजि पहिल्या पर 3 दाखवतात फक्त. सीमोर मध्ये गेलं तर किती पण दिसतात तिथे, पण त्याला पण रँकिंग असते, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. बरोबर, त्याच्यामध्ये पण काही अशी लिमिट असते नाही, त्याच्यामध्ये काही लिमिट नसते. मग आता बघा, इथं तुम्ही जर वरती गेलात ना, इथं पेजेस येत नाहीत, इथून 1 नंबर आहे. कुठं पेजेस दिसले तुम्हाला? हा हे बरोबर, हे दिसले ना तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मेजर करायचंय, ह्याच्यामध्ये टोटल 12 to 10 रिझल्ट असतात एका पेज. म्हणजे जसं आपलं सर्च इंजिन रिझल्ट पेज कसं आहे गुगलचं, तसंच हे लोकल एसईओला पण लोकल सर्च इंजिन रिझल्ट पेजेस म्हणतात. त्याच्यामध्ये पण सेम तसेच रिझल्ट दिसतात. हा मग तुम्ही आता पहिल्या पेज वरती दिसतात, तर हे पहिल्या पेज वरती. तुम्हाला आता सेकंड पेज वरती लोकल एसईओचे कोणते रिझल्ट दिसतात, तर ह्याच्यावरती क्लिक करावं लागेल. थर्ड पेज वरती कोणते दिसतात, तर थर्ड पेज वरती क्लिक केल्यानंतर हेतून चालू होतात. सेम तसंच आहे, पेजेस दिसतात का? सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, आपण जे मेन पाहिलं ते आपलं वेबसाईटवरती जास्तीत जास्त लोक आले पाहिजेत. जेवढे जास्त लोक आपल्या वेबसाईटवरती येतील तेवढी आपली वेबसाईट रँकिंग होईल. आणि जेवढे लोक येतात, आता सपोज लोक कोणते येतात ते पण मॅटर करतात. कोणते लोक येतात म्हणजे त्यांची क्वालिटी किती, जे ट्रॅफिक येत आहे. हां हां, नीशवाले पण बोलू शकतात किंवा रिलिव्हंट. म्हणजे जसं की एखाद्याने सर्च केले डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, काय सर्च केले, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणेमध्ये जर आपली डिजिटल मार्केटिंगचं पेज दिसलं, तर तो अजून जास्त ट्रस्ट बसेल. त्याने त्याच्यातून ॲडमिशन पण घेतलं तर अजून स्कोर वाढेल. पण जसं की एखाद्याने सर्च केले क्रिकेट मॅचेस
इन पुणे, आणि त्याच्यामध्ये आपलं डिजिटल मार्केटिंगचं पेज दिसलं त्याला आणि तो आपल्या वेब पेजवरती आला, तर मग स्पॅम कोड वाढत जाईल किंवा तिथं इरिलेव्हंट आहे ते. आपल्या वेबसाईटवरती कुठं क्रिकेटचं आहे का? काहीच नाही आहे. तरी पण तिथं काय होत आहे, तो आपल्या वेबसाईटवरती आलेला आहे, तर त्याच्यामुळं ते क्वालिटीचे बॅकलिंक नाही किंवा क्वालिटीचे ट्रॅफिक नाही. बॅकलिंक म्हणजे काय, तर ट्रॅफिकच असतं. तर जेवढे जास्त क्वालिटीचे लोक येतील तेवढं काय होणार, तुमचा ट्रस्ट वाढत जाणार. जेवढं तुम्ही क्वालिटीचा कंटेंट लिहिणार तेवढं तुमचं काय होणार, ट्रस्ट वाढत जाणार. मग ट्रस्टलाच काय म्हणतात, अथॉरिटी. काय बोलतात, अथॉरिटी. अथॉरिटी पासिंग थ्रू द वेबसाईट किंवा पेज. मग आपण तर पाहिलं होतं पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी. पेज अथॉरिटी म्हणजे काय, एका पेजची, एका पेजचा ट्रस्ट. काय पेज अथॉरिटी म्हणजे एका पेजचा ट्रस्ट, आणि डोमेन अथॉरिटी म्हणजे एका पूर्ण वेबसाईटचा ट्रस्ट, म्हणजे एक फॅमिली. तर पूर्ण फॅमिलीचा ट्रस्ट किती आहे आणि या फॅमिलीमधल्या एका माणसाचा ट्रस्ट किती आहे. मग पेज अथॉरिटी इम्पॉर्टंट आहे का डोमेन अथॉरिटी इम्पॉर्टंट आहे? डोमेन अथॉरिटी हा पूर्ण वेबसाईटचा कॅल्क्युलेट केला जातो, आणि पेज अथॉरिटी हा पर्टिक्युलर एका पेजचं. जर सपोज आपलं जर डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेसची पेज अथॉरिटी 9 आहे आणि डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणेची 21 आहे, तर मग हे पेजवरती जे लोक येतात ना सर्च करून, तर ते काय होतं, त्यांचा ट्रस्ट बसतो, तिथं कंटेंट पण चांगला आहे, त्याच्यामुळेच त्यांनी काय केलं, खूप सारे लोक येतात आणि त्याला तो कंटेंट पण आवडतो, तिथे टाइम्स पण जास्त स्पेंड करतात, त्याच्यामुळे त्याची अथॉरिटी वाढवते. तर आता पहिला क्वेश्चन असा विचारला जातात की पेज अथॉरिटी वाढवण्यासाठी काय करायचं. पहिलं तर पेज अथॉरिटीची डेफिनेशन समजली तुम्हाला, इथं मी सर्च करतो तुम्हाला. काय सर्च करतो, पेज. मी काय सांगितलं होतं डेफिनेशन पेज अथॉरिटीची, हाऊ वेल पर्टिक्युलर पेज वर्किंग ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज मोज गिव स्कोर 0 to 100. मोज कोण देतं, कोण इथं, द डोमेन अथॉरिटी ऑफ द वेबसाईट डज. काय सांग लिहिले, डिस्क्राईब इट्स रिलिव्हन्स फॉर द स्पेसिफिक सब्जेक्ट एरिया अँड इंडस्ट्री. डोमेन अथॉरिटी इज द सर्च इंजिन रँकिंग स्कोर डेव्हलप बाय मोज. द रिलेव्हन्स हॅज अ डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन इट्स रँकिंग बाय सर्च इंजिन ट्राइंग टू ऍक्सेस डोमेन अथॉरिटी थ्रू ऑटोमेटेड ॲनालिटिक्स अल्गोरिदम्स. पेज अथॉरिटीची डेफिनेशन काय सांगायची तुम्हाला, पेज अथॉरिटी म्हणजे आपलं पेज सर्च इंजिनवरती कसं वर्क करत आहे, त्याच्यावरती मोज तुम्हाला स्कोर देतो, किती स्कोर देतो, 0 to 100 स्कोर देतो. तर 100 स्कोर दिलं तर एकदम ब्रिलियंट, हे तर तुम्हाला दाखव सांगितलं ना, म्हणजे तुमचं किती रिलेव्हंट आहे वेबसाईट. तर मग अथॉरिटी वेबसाईट तुमच्या जर पेज अथॉरिटी जर वाढवायची असेल तर तुम्ही काय काय गोष्टी करणार, हाऊ टू इन्क्रीज पेज अथॉरिटी असा क्वेश्चन विचारलं, काय सांगणार तो आम्हाला. पेज अथॉरिटी कशी वाढवायची, संस्कार. वेबसाईट रँकिंग करायला एसईओ केलं जातो. बरोबर आहे. पहिले तर त्यांनी सांगितलं की युनिक कंटेंट असला पाहिजे वेबसाईटच्या पेजचा, तर अथॉरिटी वाढेल. दुसरं सागर सांगा. ता कीवर्ड डेन्सिटी, कीवर्ड प्रॉक्सिमिटी. नाही ते नाही येत आहे. पेज लोडिंग टाइम, पेज लोडिंग टाइम नाही. पेज अथॉरिटी, डोमेन अथॉरिटी वाढवण्यासाठी ते नाही महत्वाचं.
सर बॅकलेन क्वालिटी. हा बरोबर, ते आपल्याला पाहिजे, पण आत्ता जे पाहिले ना त्याच्यामध्ये रिलेव्हंट कीवर्ड टाकायचे. बरोबर. इमेज काय ते लोकल एसईओ साठी झालं. आता पर क्वेश्चन असा विचारलाय तुम्हाला, काय विचारलाय क्वेश्चन? सरळ टेक्स्ट. नाही नाही, आर्ट टेक्स्ट आणि ह्याचा काही संबंध नाही. हॅलो. हॅलो. हा सर, आजचा टॉपिक काय चालू आहे? डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी. काय म्हणताय सर? डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी. ओके. आपल्या वेबसाईटला एसईओचा टॉपिक चालू आहे, त्याच्यामध्ये एसईओचे रँकिंग फॅक्टर पाहतोय आपण. पहिले तर तुम्हाला तर माहितीच होतं, तुम्ही 2 दिवस नाही आला म्हणून आम्ही पुढे काही शिकवलं नाही. हो, त्याच्यामुळे मग मी शिकवायला घेतला आज पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी. मग डोमेन अथॉरिटी म्हणजे काय? आपल्या पूर्ण वेबसाईटच ट्रस्ट किती आहे, आणि पेज अथॉरिटी म्हणजे आपल्या पेजचा ट्रस्ट किती आहे. तर त्याला एक स्कोर दिला जातो 0 to 100 मध्ये. जर 100 मार्क पडले तर चांगला स्कोर आहे, 0 पडले तर खराब स्कोर आहे. तर हा स्कोर कोण देतं? अमेझॉनची कंपनी, त्यांनी बनवले, त्यांचीच एक सब कंपनी आहे, तर मोज कंपनीने हा स्कोर देतो. गुगलने त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं की तुम्ही फक्त हा स्कोर चेक करून आम्हाला सांगायचा. मग मोज किती स्कोर दिला आहे आपल्या पेजला, त्याच्यावरती आपली डिसाईड होते. तर आता हा क्वेश्चन असा होतो की ज्या वेबसाईटचा ट्रस्ट जास्त आहे ती वेबसाईट रँकिंग होते. म्हणजे ज्या वेबसाईटचा डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी चांगली, ते पेजेस जर त्याची पेज अथॉरिटी चांगली तर ते पेजेस एकटं रँकिंग होईल, आणि जर तुमचं डोमेन अथॉरिटी चांगली असेल तर तुमच्या सगळ्या पेजेसला हेल्प होते बूस्ट होण्यासाठी. तर मग हे वाढवायचं आहे तर आपण काय करतो, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला क्वालिटी कंटेंट लिहावा लागतो. म्हणजे तो कॉपीड कंटेंट नसला पाहिजे, प्लॅगरिझम नसला पाहिजे. दुसरं काय असलं पाहिजे? रिलेव्हंट कीवर्ड त्याच्यामध्ये असले पाहिजे. तिसरा एक गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय, तुमचा आता हे जे कंटेंट तुम्ही टाकले तो तर सगळा ओरिजिनलच कंटेंट आहे. जे युजरनी जो कीवर्ड सर्च केलेला आहे ना त्याच्याबद्दलचीच इन्फॉर्मेशन. म्हणजे जर डिजिटल मार्केटिंग कोर्स सर्च केले तर डिजिटल मार्केटिंगबद्दलची थ्रू आउट त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असणं गरजेचं असतं. दुसरं जसं की ते मॅडमने सांगितलं की बॅकलिंक, मी बॅकलिंकचं आता तुम्हाला काय सांगितलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला समजणार नाही, तर त्याला आपण मराठी शब्दात बोलू की ज्या वेबसाईटवरती क्वालिटीचं ट्राफिक असतं. म्हणजे जर सपोज एक घर आहे, त्या घरामध्ये जर विराट कोहली आला, आपलं ऑफिस आहे, नरेंद्र मोदी जर इथे येऊन गेला, तर आपल्या ऑफिसची व्हॅल्यू वाढेल का कमी होईल? का वाढेल? गौतमी पाटील आल्यानंतर जास्त व्हॅल्यू, गौतमी पाटील आल्यानंतर जास्त व्हॅल्यू वाढेल का नरेंद्र मोदी आल्यानंतर? विराट ब्रँड व्हॅल्यू त्याची जास्त आहे. तसंच की आपल्या वेबसाईट वरती कोण येत आहे, कोणत्या टाईपचं ट्राफिक येत आहे ते मॅटर करते. त्याच्यामुळे काय होतं, आपला क्वालिटीचा स्कोर पण वाढत जातो, ट्रस्ट पण वाढत जातो. मग ट्रस्ट वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ज्या क्वालिटीचे साईट्स आहेत त्याच्यावरच कंटेंट टाकला पाहिजे. तुम्ही जर टिंडरवरती कंटेंट टाकला तर तुमच्या वेबसाईटवरती क्वालिटीचे ट्राफिक येईल का? मग अशा कोणत्या साईट्स आहेत की त्याच्यावरती ते ट्रस्ट जास्त आहे? तुम्हाला जास्त ट्रस्ट कोणावर आहे? गुगलवरती. मग गुगलवरतीच काय काय साईट्स आहेत? तुम्हाला लिंक्डइन वरती जास्त ट्रस्ट आहे का इंस्टाग्राम वरती जास्त ट्रस्ट आहे? मग क्वालिटी, तुम्हाला इंस्टाग्राम वरती जास्त ट्रस्ट आहे का लिंक्डइन वरती जास्त ट्रस्ट आहे? लिंक्डइन वरती काय पण, इंस्टाग्राम वर काय पण टाकतात लोक, 30 दिन में आप हेलिकॉप्टर कैसे ले सकते, इसलिए आपको सुबह उठना है, ऑफिस जाना है और काम करना है. काय पण टाकू शकतात ना. तसं ट्रस्ट कुठे जास्त बिल्ड होईल? तुम्ही जर एखादा ब्लॉग वाचला
किंवा एखादा आर्टिकल वाचला तर कोणत्या आर्टिकल वरती जास्त लक्ष ठेवणार? टाइम्स ऑफ इंडियाच्या का NMD आपल्या आपले पुणे न्यूज, कोणावरती जास्त ठेवणार? टाइम्स ऑफ. मग तुम्हाला कोणाची अथॉरिटी जास्त आहे ते मॅटर करत. समजलं का? आता दोन, एक आहे विकिपीडिया, कोण आहे दुसरं? विकिपीडियावरती आणि इंस्टाग्राम होते. तुम्ही जास्त, तुम्ही एक इन्फॉर्मेशन वाचली विकिपीडियावरती आणि एक इन्फॉर्मेशन वाचली इंस्टाग्रामवरती, जास्त ट्रस्ट कुठे ठेवणार? इंस्टाग्रामवरती सांगितलं की हार्दिक पांड्याचा आणि नकाशाचा काय झाला, डायव्होर्स झाला, तर तू विश्वास ठेवणार? आता झालं पण विश्वास ठेवणार? विकी कौशल आणि कटरीना कैफचा ब्रेक डायव्हर्ट झाला किंवा ब्रेकअप झाला असं जर न्यूज आली इंस्टाग्रामवरती, तर तू इंस्टाग्रामवरती जास्त विश्वास ठेवणार का विकिपीडियावरती जास्त विश्वास ठेवणार? विकिपीडिया, विकिपीडियावरती सगळी इन्फॉर्मेशन असते ती ओरिजिनलच असते. बरोबर आहे, पण विकिपीडिया सगळे अल्गोरिदम, त्याच्यापेक्षा सगळे अल्गोरिदम फॉलो केले तर सगळे रेफरन्स द्यावा लागतात. म्हणजे जर विकिपीडियावरती कोणाचं पण अकाउंट असतं का? अमरदीपचा अकाउंट आहे का? संजयचा अकाउंट आहे का? विकिपीडियावरती कोणाचा अकाउंट आहे? विराट कोहलीचं आहे. जे फेमस लोक आहेत त्यांच आहे. जर तुम्हाला विराट कोहली, आता जर सपोज आपण सर्च केलं इन्फोसिस बद्दल, कोणत्या कंपनी बद्दल? आता हे ते पहिल्यांदा सगळ्यात वरती काय येईल, कशाची इन्फॉर्मेशन वरती ट्रस्ट ठेवतात? हे इन्फोसिस लिमिटेड इज इंडियन इन्स्टिट्यूशनल काय मल्टीनॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय पुढे लिहिलेलं कंपनी. लाईट नाही लावली, लाईट लावा, चमकत आहे ते. हा सगळ्याच टाकून दे. हा बरोबर. फाउंडर कोण आहे? NR नारायण मूर्ती. नंतर खाली हेडक्वार्टर कुठे आहे? बँगलोर. CEO कोण आहे? पारेख आहे. फाउंडेड कधी झाली? 1998. तर हे बघितलं का, ह्याच्या खाली हे बॅकलिंक दिलेले आहेत, म्हणजे प्रूफ दिलेला आहे इथं. विकिपीडिया हे सगळं प्रूफ घेते आणि ते सगळे ऑथराइज्ड डॉक्युमेंट असतात आणि हे सगळे ओरिजिनल इन्फॉर्मेशन. विराट कोहली बॉर्न इन दिल्ली, तर तो दिल्लीलाच झाला म्हणजे त्याचा जन्म दाखला ते मागून घेत तरच ते विकिपीडियावरती येतं. म्हणजे एवढं क्वालिटीच्या बॅकलिंक असतात त्या. आणि तुम्ही जर इंस्टाग्रामवरती टाकायचं तर इंस्टाग्रामवरती काय व्हेरीफाय होतं का? इंस्टाग्रामवरती काय व्हेरीफाय? त्याच्यामुळे सगळ्यात क्वालिटीची बॅकलिंक कुठं असते किंवा सगळ्यात क्वालिटीचं ट्रॅफिक कुठून येतं? आता सपोज मी हिथं केलं, मी इन्फोसिसवरती हिथून क्लिक केलो, मी विकिपीडियाच्या साईटवरून infosys.com वरती गेलो तर इन्फोसिसला एकदम क्वालिटीची बॅकलिंक भेटली. काय झालं? इन्फोसिसला एकदम क्वालिटीची. हे पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायचंय. आणि आता कोणतरी काय सांगताना मी इकडे गेलो. आपण काय आपला टॉपिक त्याला आहे पेज अथॉरिटी, डोमेन अथॉरिटी. त्या पेजचं किती ट्रस्ट आहे त्याला पेज अथॉरिटी आणि डोमेनचं किती ट्रस्ट आहे त्याच्यावरती. जर आपल्याला आपल्या पेजची आणि डोमेनची जर अथॉरिटी वाढवायची, जर आपल्याला एखाद्या डोमेनची जर अथॉरिटी वाढवायची असेल तर डोमेन रिन्यू केला जातो एका वर्षानी किंवा दोन वर्षाने. बरोबर आहे. तर तो डोमेन विदिन, म्हणजे जर सपोज एखादा डोमेन आहे आणि तो जर परत रिन्यूच नाही केला लवकर तर तुम्हाला जास्त ट्रस्ट बसेल का? तो बंद पडला तर ट्रस्ट बसेल का? नाही बसणार. सपोज एखादा कसा आहे संजय, संजयला म्हणलं काय, संजय बोललं इकडे या मी तुम्हाला पार्टी देतो, तुम्ही आलात आणि मी आता चाललोय गावाला,
त्याच्या परत नेक्स्ट टाइमला विश्वास ठेवता का तुम्ही? कमी विश्वास होईल. तर तसंच आहे की ज्याचा जास्त ट्रस्ट बसतो त्याच्यावरती. कशाचे एक्झाम्पल सांगत होतो मी? एक्झाम्पल काय सांगत होतो? विकिपीडियाचा जास्त ट्रस्ट आहे. म्हणजे जसं की आपली वेबसाईट आहे, वेबसाईट बंद पडली 10 दिवस, लोक येऊन जातील आपल्या वेबसाईटवरती आणि ते ओपनच नाही होणार. मग लोक म्हणतील ह्यांचा काहीच भरोसा नाही की हे बंद पडलेली वेबसाईट आहे. बंद पडलेल्या वेबसाईटवरती विश्वास ठेवतील का तुम्ही? जरी इंस्टाग्रामवरती पाहिलं आणि गुगलवरती सर्च केले NMD प्रायव्हेटला वेबसाईट बंद आहे, ते म्हणतात सर तुमची वेबसाईट बंद आहे, मग लोक वेबसाईटवरती जास्त ट्रस्ट ठेवतात. एरर कोड नाही येत, वेबसाईटच ओपन होत नाही. टेक्निकल एरर असलं तर 404 येतं, ते पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल. तर पहिलं लक्षात ठेवा की डोमेन जर आपला विदिन काळाच्या आधीच जर आपण रिन्यू केला, म्हणजे सपोज उद्या एक्सपायर व्हायचा आहे, त्याला एक्सपायर होऊनच नाही द्यायचा, त्याला त्याच्या आधीच रिन्यू करायचा, तर तुमचं काय होतं डोमेन अथॉरिटी वाढते. वेळेच्या आधीच रिन्यू केला तर तुमची डोमेन अथॉरिटी वाढते. दुसरं काय, तुमच्या डोमेनचं काय जे कंटेंट आहे तो सगळा क्वालिटीचा कंटेंट पाहिजे आणि त्याच्यावरती क्वालिटीचंच बॅकलिंक, तो क्वालिटीचंच ट्राफिक आणायचं. ह्या 3 जरी गोष्टी तुम्ही केल्या तरी तुमचं डोमेन अथॉरिटी जास्त वाढत आहे. मग ज्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त लोक येतात आणि ज्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त टाइम स्पेंड करतात, त्याच्यामुळं पण तुमची डोमेन अथॉरिटी वाढते. म्हणजे तुमचा बाउन्स रेट पण मॅटर करतो, पण कीवर्ड मॅपिंग, कीवर्ड डेन्सिटी, कीवर्ड प्रॉक्सिमिटी हे काहीच मॅटर करत नाही डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी वाढण्यासाठी. तर 5 गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पहिलं म्हणजे डोमेनचं एज, डोमेन किती जुना आहे. आपला डोमेन 2017 आहे, जसदालचा डोमेन 77 मधला आहे बरं, मग त्याचा डोमेन अथॉरिटी चांगले असणार. ज्यांचं एज चांगलं आहे त्याचा डोमेन अथॉरिटी चांगला. नंतर दुसरं तुम्ही गेलात त्याचा कंटेंट किती क्वालिटीचा आहे ते चेक केलं जातं. काय काय वेबसाईट काय असतात, आता सपोज ही वेबसाईट 2017 बनवली किंवा 2024 बनवली, पण ते जजदाईलपेक्षा पण वरती दिसू शकते जर त्याच्यातला कंटेंट क्वालिटीचा असेल आणि जजदाईलच्या साईटपेक्षा आपल्या साईटवरती जास्त लोक आले तर. समजलं का? ट्राफिक मॅटर करतं, कोणतं ट्राफिक येत आहे आणि किती वेळ टाइम स्पेंड करत आहे त्याच्यावरती पण तुमचा स्कोर डिपेंडंट असतो, अथॉरिटी स्कोर. मग तुम्हाला 10 दिवसात अथॉरिटी स्कोर वाढवायचा आहे का 10 वर्षात वाढवायचा आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे. जास्तीत जास्त लोकांना तिथं घेऊन येण्यासाठी मग ह्या बाकीच्या आपण गोष्टी करतो, टायटल टाकणं, डिस्क्रिप्शन टाकणं, मेटा डिस्क्रिप्शन टाकणं, इमेज ऑप्टिमायझेशन करणं, अल्टॅग करणं, लोडिंग टाईम वाढवणं, लोडिंग टाईम कमी करणं, ह्या गोष्टी नंतर सेकंडरी येतं. पण फर्स्ट काय, अथॉरिटी वाढवणे, पेज अथॉरिटी वाढवणे, ह्याच गोष्टी मॅटर करतात. विदिन तुमच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे डोमेनचं एज, दुसरं म्हणजे क्वालिटी कंटेंट, तिसरं म्हणजे विदिन अ डेडलाईन मध्ये तुम्हाला रिन्यू करायचं आहे, आणि फोर्थ म्हणजे काय, क्वालिटी ट्राफिक आणि कीवर्ड तुम्हाला त्याच्यामध्ये पुट करायचं आणि बाउन्स रेट तुमचा जास्तीत जास्त ठेवायचा आहे, कमी ठेवायचा आहे. ह्या 5 गोष्टी फॉलो केल्या तुमचा पेज अथॉरिटी, डोमेन अथॉरिटी तुमची वाढत. समजलं का तुला? आता मला सांग की बाउन्स रेट म्हणजे आपल्या वेबसाईट वरती आल्यानंतर, जसं की ह्या वेबसाईट आहे NMD प्रायव्हेटची, तर ह्याच्यावरती जर लोक आली तर लोकांनी जास्तीत जास्त टाइम स्पेंड केला पाहिजे. म्हणजे इथं आल्यानंतर लगेच बॅकला नाही गेले पाहिजे, इथं आल्यानंतर जास्त वेळ ते पाहिली पाहिजे वेबसाईट, त्याला काय बोलतात? बाउन्स रेट म्हणतात.
जर तो लगेच रिटर्न गेला तर बाउंस रेट तुमचा वाढत जातो. तो जर जास्त वेळ टाइम स्पेंड केला ह्या वेबसाईट वरती इथंच बघत बसला हे फोटो वगैरे किंवा स्क्रॉल करत बसला इथंच असं थांबला जास्त वेळ तर तुमचा बाउंस रेट काय, हाऊ मच टाइम किंवा हाऊ मच टाइम ही स्पेंड ऑन आवर वेबसाईट ओर पेज इज कॉल्ड एज स्पॅम. वेगळं झालं पूर्णपणे स्पॅम. नाही त्याच्यामुळे बाउन्स रेट नाही वाढत. बाउन्स रेट म्हणजे काय, तुम्ही कसं बी या, म्हणजे तुम्ही एखाद्या चुकीच्या मार्गाने जरी आपल्या वेबसाईट वरती आलात आणि तिथे टाइम जास्त स्पेंड केला तर बाउन्स रेट तुमचा कमी होणार. पण जर लगेच हां स्पॅम म्हणजे वेगळं आहे, पूर्णपणे वेगळं आहे. स्पॅम म्हणजे कसं, जर सपोज आपण काय केलं एखाद्या कीवर्ड वरती सर्च केला ते वेबसाईट वरती क्लिक केलं आणि ते ओपनच नाही झाले ओके त्याच्यामध्ये काहीतरी एरर येतोय त्याला स्पॅम बोलू शकतो. किंवा दुसरं काय, आपल्याला एक लिंक दिसली, आता ही लिंक दिसली गुगल माय बिझनेसची, ह्याच्यावरती मी क्लिक केलं आणि ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं काय व्हिजिट आवर गुगल माय बिझनेस प्रोफाईल आणि इथं गुगल माय बिझनेसची प्रोफाईल आहे आणि इथं ओपन झालं दुसरंच लिंक्डइनचं पेज, तर मग तो स्पॅममध्ये जाईल. आता हे गुगल माय बिझनेसच ओपन झालं, इथं जर दुसरं काय रिलेट, मग हे मला गुगल तिथं सांगितलं की गुगल माय बिझनेस व्हिजिट गुगल माय बिझनेस आणि तिथं ओपन केलं आणि तिथं दुसरंच ओपन झालं तर ते रिलेव्हंट आहे का, नाही त्याला मग स्पॅम कोड बोलू. ठीक आहे, समजलं का शुभांगी मॅडम? हा, आता मला सांगा इन्फोसिसच्या वेबसाईट मध्ये किती पेजेस आहेत? दिसती का इथं नेव्हिगेशन, इन्फोसिस नॉलेज इन्स्टिट्यूट आणि इन्व्हेस्टर्स आणि करिअर, एवढेच पेजेस आहेत का? मग ही वेबसाईट रँकिंग होईल का? त्यांचे किती पेजेस असतात माहिती ना? 26 ठिकाणी त्यांच्या किती, सगळ्यात मोठी वेबसाईट आहे. बघितलं का खाली सब टॅप, अबाउट अस, टॅलेंट प्लस, अल्युमिनी इंडस्ट्रीज, प्लॅटफॉर्म, सर्व्हिसेस. त्यांच्या सर्व्हिसेस किती येतात ते वाचता वाचता आपल्याला संध्याकाळ होईल. ठीक आहे, तर ते एका खाली एक सब्जेक्ट देतात, आपल्याला त्याच्याबरोबर काय हे नाही करायचं. अमरदीपला एक क्वेश्चन विचारला होता, आता माझ्या वेबसाईटमध्ये एकच H1 टॅग असतो, दोन H2 टॅग असतात का मल्टिपल असतात? एकच असतो आणि H2 टॅग मल्टिपल असतात. H3 टॅग इटॅलिक टाकण्याची गरज आहे का? नाही टाकलं तर काय रँकिंग होणार नाही का? होईल. मग ही वेबसाईट रँकिंग होईल का नाही होणार? आता हे होम पेज आहे तर ते रँकिंग होईल का नाही होणार? यश तू सांग. हे पेज रँकिंग होईल कशामुळे होईल? तुम्ही सांगा की रिलेव्हंट आहे का नाही, ते कशासाठी रँकिंग होईल ते सांगा. कशासाठी रँकिंग होईल? वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड साठी पहिलं तर एखादं म्हणलं ना हे रँकिंग होईल का, तर त्याला विचारायचं कशासाठी रँकिंग होईल का. मी जर तुम्हाला सांगितलं हे डिजिटल मार्केटिंग कोर्सेससाठी रँकिंग होईल का, तर आता त्याचं सांगायचं सर होईल का? कस काय होईल? नाही नाही हे होम पेज रँकिंग होईल का असा क्वेश्चन. हे पेज आहे, आता मी पेज वरती होम पेज वरती
तर हे रँकिंग होईल का? तू सांग अमरदीप, मान काय हलव होईल होईल का होईल आता त्याचा आन्सर सांग. इमेज आहे, हेडलाईन आहे. हां, इमेज पण आहे, हेडलाईन पण आहे. हां, अजून डिस्क्रिप्शन मध्ये कसं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस साठी रँकिंग होईल? कुठं तुला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स दिसतोय? कुठं दिसतोय सांग, कुठं खाली? हा, कुठं दिसतोय सांग, तूच सांग, तूच वाचून दाखव, कुठं दिसतोय का डिजिटल मार्केटिंगचा कोर्स? शुभांगी मॅडम तुम्ही सांगा, होईल का रँकिंग? होईल तर कशासाठी होईल, आणि नाही होणार तर का नाही होणार, त्याचा आन्सर सांगा. यश आणि शुभांगी मॅडम, हा कशासाठी होईल ते सांगा. डिजिटल मार्केटिंग डेटा सायन्स. मग सर्च करून बघा गुगल वरती होतंय का ते. काय सर्च करू तुम्ही सांगा, काय सर्च करू ते बोला. शुभंग मॅडमचं ऐकावं लागत. तुम्ही सांगा काय सर्च केलं येईल ही वेबसाईट, बोला. डेटा सायन्स करू का? शिकवलेलं समजतंय का तुम्हाला? स्वाती तुम्ही सांगा. सर होम पेज रँकिंग काय होणार, कारण एक स्पेसिफिक फक्त डिजिटल मार्केटिंग असेल तरच होऊ शकत, कारण यामध्ये चार कॅटेगरी आहेत. एक मिनिट, चार कॅटेगरी आहेत, सो ते नाही होऊ शकत. तर पहिली गोष्ट म्हणजे काय आहे, तर कंटेंट पण कमी आहे सर, 800 वर्ड पेक्षा कमी. तू सांग काय काय गोष्टी लागतात रँकिंग करण्यासाठी, आपल्या वेबसाईट रँकिंग करण्यासाठी? हे तर आहे सगळं, मग अजून काय लागतं? युनिक कंटेंट पण आहे. हा, मला हे डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला करायचं, तर कर होईल का? इथं डिजिटल मार्केटिंग बद्दलची पहिली गोष्ट तर काय, ज्या गोष्टीला रँकिंग करायचं ते आपल्या URL मध्ये पाहिजे. आहे का URL मध्ये? द डिजिटल एनएमटी .com आहे. ह्याच्या पुढं काय पाहिजे होतं? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस पाहिजे होतं, बरोबर आहे? तर मग त्याच्यासाठी रँकिंग झाली, म्हणजे युजर फ्रेंडली URL पाहिले ते आहे का नाही ते चेक करायचं. दुसरं काय चेक केलं मग? दुसरं काय चेक केलं? कंटेंट पाहिला. तर हा कंटेंट कुठं तुला डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचा शब्द दिसतोय का? आहे का इथं कीवर्ड कुठं डिजिटल मार्केटिंगचा? एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड वन ऑफ द लिडिंग बिझनेस टुडे इन इंडिया. एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड हॅज बीन अ ग्रेट प्लेस फॉर लर्निंग अँड शेपिंग युअर सेल्फ इन टू द बेटर इंडिव्हिज्युअल्स. तर ह्याच्यामध्ये कुठं डिजिटल मार्केटिंगचा वगैरे आहे का काय उल्लेख केलेला? तर कंटेंट युनिक म्हणजे काय? इथे वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड, मग हा NMD प्रायव्हेट लिमिटेड बद्दलचा कंटेंट आहे. डिजिटल मार्केटिंगचा आहे का? नाही. डेटा सायन्स बद्दलचा आहे का? नाही. तुम्ही बोलताना मग हे कशासाठी रँकिंग होईल? IT सर्व्हिसेस आणि बिझनेस सर्व्हिसेस साठी होईल का हे रँकिंग? मग कोणत्या सर्व्हिसेस बद्दल माहिती लिहिली तू सांगायचं आहे का? कोणत्या सर्व्हिसेस बद्दल माहिती कुठे लिहिली? NMD प्रायव्हेट लिमिटेड इज वन ऑफ द लिडिंग बिझनेस टुडे इन इंडिया. इथं बघा, आवर एम टू
कॉन्स्टंटली इम्प्रूव्ह अँड प्रोव्हाइड द बेस्ट सर्व्हिसेस आवर क्लायंट. हां, तर ते कितीपर्यंत लिहायला पाहिजे नव्हतं आपलं काय सर? ह्याच्यामध्ये सर डेटा सायन्स आणि डेटा अॅनालिटिक क्लासेस पण आहे. सर्व्हिसेसचं कुठे सर्व्हिसेसचं आहे का? आणि ते असलं तर ते किती पाहिजे नव्हतं? 800 वर्ड पेक्षा जास्त डिस्क्राइब केलं पाहिजे नव्हतं. मग हे 800 वर्ड आहेत का? 800 वर्ड आहेत का? नाही. दुसरं मग इथं आय टी सर्व्हिसेस गेम डेव्हलपमेंट इथं पहिल्यांदा काय लिहिलेले? अबाउट कंपनी लिहिलेले, बरोबर, एनएमडी बद्दल लिहिलेले. नंतर काय लिहिलेले? हे सर्व्हिसेस बद्दल लिहिलेले. आधी कंपनीचं थोडंसं लिहिले आणि हे कशासाठी लिहिलेले? सर्व्हिसेससाठी लिहिलेले. नंतर आवर स्पेशालिटी लिहिलेली आणि खाली इन्क्वायरी फॉर्म आहे, त्याच्या खाली अबाउट डायरेक्टर आहे आणि इथं नंतर परत रिव्ह्यू पण आहे. नंतर फरे आवर क्लायंट आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला असं सगळा मिक्स कंटेंट वाटतोय. मग ह्याच्यामध्ये युनिक कंटेंट नाही. युनिक म्हणजे एकसारखा आहे का? म्हणजे सुरुवात केली अबाउट एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड किंवा सुरुवात केली डेटा सायन्स कोर्सेस, तर पूर्ण डेटा सायन्सचा आहे का? पूर्ण डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचा आहे का? पूर्ण डेटा सायन्स सर्व्हिसेसचा आहे का? डेटा अॅनालिटिक सर्व्हिसेसचा आहे का? आय टी सर्व्हिसेस अँड बिझनेस कन्सल्टिंगचा आहे का? तर नाही आहे. बाकी टायटल डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, अल्टॅक, कीवर्ड मॅपिंग, कीवर्ड डेन्सिटी सगळं असू द्या, पण तुमचा कंटेंट मोर दॅन 800 वर्ड पर्टिक्युलर कीवर्डसाठी नसेल तर ती वेबसाईट रँकिंग होणार नाही. ही वेबसाईट कशासाठी रँकिंग होईल? फक्त एनएमडी टाकलं तर. का एनएमडी टाकलं तर? कारण त्याचं हेडलाईन ते म्हणून तेवढ्या पुरतं ते रँकिंग होईल. समजलं का? आता दुसऱ्या पेजवरती जाऊन परत शुभम गेला क्वेश्चन विचारू, ते जर आन्सर दिलं तर ते समजलं म्हणायचं, नाही समजलं तर मग आपण पुढं जाऊ. समजलं? आता मी सर्व्हिसेसच्या पेजवरती गेलो. तर आता मला तुम्ही सांगा की ही वेबसाईट कशासाठी रँकिंग होईल? शुभांगी मॅडम, ही पेज कशासाठी रँकिंग होईल? हा मग तू सांग सर. सर्व्हिसेस नसले तर खाली घेऊ का अजून? सर सर्व्हिसेस सर्व्हिसेस लिहिले फक्त पुढे URL मध्ये. हा मग कशाला रँकिंग होईल? होईल का नाही रँकिंग होईल तो आधी सांगा सर. नाही होणार. का नाही होणार? होईल सर. का होईल? कारण सर्व्हिसेस रिलेटेडच आहे ना सगळ्या डेटा. कोणत्या सर्व्हिसेस रिलेटेड आहे? काय सर्च केल्यावर ते सांगा. सर्व्हिसेस आहे तर कोणत्या सर्व्हिसेस? टूर्स अँड ट्रॅव्हल सर्व्हिसेस आहेत. कोणत्या सर्व्हिसेस साठी रँकिंग होईल? पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय सांगितलं होतं, कीवर्ड रिसर्च शिकवलंय तुम्हाला सगळ्यांदा. कीवर्ड रिसर्च म्हणजे काय? सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड. किती टाईपचे कीवर्ड असतात? 3 टाईपचे. आणि SEO करताना आणि गुगल ऍड रन करताना कोणते कीवर्ड टाकायचे असतात ते पण सांगितले. सर्व्हिसेस हा लॉंग टेल कीवर्ड आहे का शॉर्ट टेल कीवर्ड आहे? यश, कोणत्या सर्व्हिसेस? सर्व्हिसेस कोणत्या? शॉर्ट टेल सर. सर्व्हिसेस हा शॉर्ट टेल आहे. मग रँकिंग होईल का? नाही. मग इथं टाकाय पाहिजे होतं की एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड .com/IT सर्व्हिसेस किंवा डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस, मग झाला असतं तो लॉंग टेल कीवर्ड. चुकलो इथं आपण. आणि नंतर परत आपण त्याला हेडलाईन काय टाकलंय? IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग. इथं जर आपण IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग जर टाकलं असतं तर मग हा कंटेंट रँकिंग झाला असता. समजलं का? नुसतं IT सर्व्हिसेस टाकलं असतं तरी चाललं असतं. आणि दुसरं काय करावं लागलं असतं? मग IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग रिलेटेड इथं 800 वर्डचा कंटेंट लिहावं लागलं असतं. म्हणजे इथं चुकलंय काय? समजलं का? कंटेंट युनिक नाही लिहिला. पहिले तर इथं हेडलाईन काय दिलंय? IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग. मग SEO IT सर्व्हिसेसमध्ये येत नाही. मग नंतर काय लिहिले? SEOचा हा पूर्ण 800 वर्डचा कंटेंट असला पाहिजे होता. काय लिहिलं इथं? पूर्ण कंटेंट कितीचा पाहिजे होता?
800 वर्डचा पाहिजे नव्हता, एसएमओचा कंटेंट किती पाहिजे नव्हता, 800चा पाहिजे नव्हता. म्हणजे हा पण सगळा मिक्स कंटेंट लिहिलेला आहे कोणत्या कीवर्ड साठी. मग हे ही जी पेज आहे ते एससीओ साठी रँकिंग होईल का, एसएमओ साठी रँकिंग होईल का, एससीएम साठी रँकिंग होईल का, ऍप डेव्हलपमेंट साठी रँकिंग होईल का, गेम डेव्हलपमेंट साठी रँकिंग होईल का, डेटा सायन्स साठी. आता जर कोण टाकलास तर एसईओ, तर एसईओ हा मोर दॅन 800चा जर असता कंटेंट हा मोठा निस्तहित आला एसईओचा, आणि वरती जर टायटल एसईओ रिलेटेड असत आणि एच वन पण एसईओच असत तर मग हे रँकिंग एसईओ ला झालं असत. बरोबर आहे का? मग खाली काय का असायला, ज्याचा कंटेंट 800 आहे कुठं दिसतोय का मग तुम्हाला 800, ह्या पण गोष्टी मॅटर करतात. मग हे पेज तुम्हाला पूर्ण चेंज करावं लागेल. आता तुम्ही इथं बघा, ह्या सब हेडिंग टाकली एच टू टॅगच्या खाली किती निसती एक एक लाईन सेंटेन्स आहे, मग ते कधी आयुष्यात पण रँकिंग नाही होणार. हे फक्त तुम्हाला काय दिसतंय म्हणून दिसतंय. रँकिंग होईल का हे? अमरदीप समजतंय नाही होणार. पहिले तर तुम्हाला इथं काय चूक काय दे, युजर फ्रेंडली यू आर एल हिथूनच सुरुवात होती स्क्रॉल करायला. तर आता आपल्या वेबसाईटला स्क्रॉल केलंय का नाही केलं ह्या पेजला, तर ते चेक कसं करायचं. आता हे डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस आहे, बरोबर आहे. हे सर्व्हिसेसच्या पेजला स्क्रॉल केलंय का नाही हे कसं चेक करायचं, कसं स्क्रॉल करायचं. माहिती का ह्या वेबसाईटचं स्क्रॉलिंग झाले का नाही ते कसं चेक करणार तुम्ही, बोला. एनएमडीच्या वेबसाईटचं स्क्रॉलिंग आणि इंडेक्सिंग झाले का ते कसं चेक करायचं, माहिती तुला अमरदीप? सांग बरं, तू सांग. दोन पद्धतीने येस तू सांग कसं चेक करायचं. सर वेबसाईट काय बोलले, वेबसाईट टाकून सोर्स मध्ये लिंक करतो. काय बोलले तुम्ही, एकदम तुमचा आवाज व्हॉइस येत नाही. वेबसाईटला काय, पहिले वेबसाईट टाकायच्या नंतर सोर्स मध्ये ऑप्शन आहे सर. पहिल्यांदा काय टाकू, वेबसाईट टाकली. हा काय बोलले ते, सांगा स्वाती. बरोबर सांगताय तुम्ही, सोर्स मध्ये समजेल सर इंडेक्सिंग झाली की नाही. कंट्रोल यू करू का, एंटर करा ना सर. वेबसाईट ओपन करू ना डायरेक्ट. आता आता काय ओपन करायचं. कसं करायचं, एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड इथे सर्च करायचं. तुम्हाला कोणतं पेज पाहायचं आहे आता इथं, कोर्सेस. आता हे ह्याच बघायचं आपल्याला पूर्ण वेबसाईटचं, कधी इंडेक्सिंग झालेली, स्क्रॉलिंग झाली का नाही. पहिल्यांदा स्क्रॉलिंग होती की इंडेक्सिंग होती, मग तुम्हाला लक्षात आलं की इंडेक्सिंग झाली म्हणजे स्क्रॉलिंग झालीच असणार. हा बोला ना. तर हे थ्री डॉट दिसतात का, त्याच्यावरती जायचं आणि इथून तुम्हाला काय करायचं,
डिजिटल एनएमडी डॉट कॉम वॉज फर्स्ट इंडेक्स बाय गूगल इन फेब्रुवारी 2017. आणि दुसरं म्हणजे काय, आता हे जर झालं ते सुन चेक केलंय, आता मला एक पर्टिक्युलर पेज बघायचं की गुगलचे स्क्रॉलरने ते स्क्रॉलेबल आहे का नाही, स्क्रॉलेबिलिटी आहे का नाही त्याची, म्हणजे गुगलचा स्क्रॉलर त्याला स्क्रॉल करू शकतो का नाही करू शकतो, हे जर चेक करायचंय तर कुठं चेक करणार यश, कुठं चेक करायचं, पेज पण चेक करायची, वेबसाईट पण चेक करायची, मग कुठं चेक करणार तुम्ही, त्यासाठी आपण कोणता टूल शिकलो, ऑन पेज एसईओ जर आपल्याला कराय पाहायचंय, ऑन पेज एसईओ केले का नाही तर कोणता टूल चेक करायचा, तू सांग यश, ऑन पेज एसईओ आपल्याला चेक करायचा आपण केलाय का नाही तर कोणता टूल युज करायचा, शुभांगी रँक सर, एशिया रँक युज करायचा, रँक मध्ये काय होत आपलं टायटल डिस्क्रिप्शन मेटा डिस्क्रिप्शन टाकलंय का नाही ते समजतं, तुम्हाला काल दाखवलं होतं मी करून, ओरँक मध्ये जायचंय आणि तिथं फक्त URL टाकायचंय, तुम्हाला टायटल अँड डिस्क्रिप्शन वेबसाईट मध्ये काय टाकलंय त्याची लेंथ किती आहे आणि हे किती आहे ते तेवढं दिसेल तुम्हाला, स्कोर पण जनरेट होतो आणि हे पण दिसतं तुम्हाला परफॉर्मन्स कसा आहे त्याचा आणि टायटल आणि डिस्क्रिप्शन मेटा डिस्क्रिप्शन दिसेल फक्त, समजलं, आता H1 to H6 टॅग आपल्याला पाहिजेत आणि आपली स्क्रॉलेबिलिटी आहे का नाही किंवा स्क्रॉल झालंय का नाही, तर मग त्यावेळेस कोणता टूल यूज करायचा, अमरदीप इथे दिसते का, आपण सांगितलं होतं की हा जो स्कोर असतो तो 70 जास्त पाहिजे तर तुमची वेबसाईट दिसते, इथे टायटलची लिंक दिसली, डिस्क्रिप्शन दिसलं, मेटा डिस्क्रिप्शन, समजलं का, NMD प्रायव्हेट लिमिटेड वन ऑफ द आय टी सर्व्हिसेस अँड बिझनेस कन्सल्टिंग कंपनी, दिसते का, हे झालं ऑन पेज एसईओ, परफॉर्मन्स कसा आहे, UI UX कसा आहे ते तुम्हाला इथं ऑन पेज, आता मला काय करायचंय H1 to H6 टॅग कोणते येतं आणि पूर्णच ऑडिट करायचंय मला, म्हणजे H1 टॅग, आता तुला जर विचारलं ह्या वेबसाईटमध्ये H1 टॅग कोणता आहे ह्याच्यातला किंवा H3 टॅग कोणता आहे, हा H3 का H2 आहे, आवर स्पेशालिटी हा कोणता टॅग आहे, H3 का H4 आहे, हा टॅग कोणता आहे, H4 टॅग आहे का H3 टॅग आहे का H2 टॅग आहे, हे चेक करायचं, तर कसं चेक करणार तू, एसईओ ॲबिलिटी वरती चेक करायचं, काय करायचं, गुगल वरती जायचं, एसईओ ॲबिलिटी टाकायचं, इथं पण तुम्हाला समजेल की गुगलने स्क्रॉल केलंय का नाही, स्क्रॉलेबिलिटी आहे का नाही ते फक्त इथं समजेल, दुसरं कुठं समजेल, तुमच्या सर्च कन्सोलवरती तुम्हाला समजेल, सर्च कन्सोलवरती सगळे टेक्निकल एरर तिथे तुम्हाला दिसतात, ज्यावेळेस तुमचं सर्च कन्सोल होईल त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी, इथं बघा मेटा डी इन्फॉर्मेशन बरोबर आहे का, पेज क्वालिटी किती आहे, स्ट्रक्चर हे कशासाठी वापरलं जातं टूल, तू सांग हे टूल कशासाठी वापरायचं आहे, एसईओ अबिलिटी, तू सांग संस्था, H1 टॅग कोणता आहे, पण आपण सगळंच पण पाहू शकतो, म्हणजे हे एसईओ ऑडिट करण्यासाठी वापरलं जातं, काय करण्यासाठी, एसईओ ऑडिट करण्यासाठी, नाही एक्झॅक्ट दाखवतो, थोडं फार मागं पुढं होतं,
सगळं बरोबर आहे. जर ह्याच्यामध्ये काय हे आता वाढवायचंय, पेज क्वालिटी वरती जास्त लक्ष द्यायचंय, पेज स्ट्रक्चर वरती, म्हणजे पेज एकदम व्यवस्थित स्ट्रक्चर नाही, लिंक वरती सर्व्हर चांगलं आहे आणि एक्सटर्नल फॅक्टर पण चांगले आहेत. हे तर रिमूव्ह अननेसेसरी वर्ड आहेत, ते आपल्याला हे करायचं. जसं की वेलकम मेसेज फ्रॉम H1 टॅग, वेलकम रिमूव्ह करायचंय काय, वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड, ओनली NMD प्रायव्हेट लिमिटेड पाहिजे. रिस्पॉन्स टाइम आपल्याला वाढवायचा आहे. नंतर इथं टायटल बरोबर आहे का चुकीचं आहे, पिक्सल जे सांगितले होते ते तुम्ही मेजर केले, मेटा डिस्क्रिप्शन, आणि इथं तुम्हाला समजतं आहे स्क्रॉलेबिलिटी, हे चेक करायचं होतं आपलं स्क्रॉलेबिलिटी. जर इथं आपल्याला आता नेक्स्ट टाइम पाहणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये robot.txt फाईल, जर ह्याला robot.txt फाईल जर लावलेली असती तर इथं स्क्रॉलेबिलिटी क्रॉस आली पाहिजे. आता एक अजून एक कन्सेप्ट आहे की कॅनोनिकलायझेशन काय असतं. डुप्लिकेशन अवॉइड करण्यासाठी आपण कॅनोनिकल टॅग यूज करतो. व्हॉट इज कॅनोनिकलायझेशन? अवॉइड द डुप्लिकेशन. डुप्लिकेशन अवॉइड करण्यासाठी आपण कॅनोनिकल, म्हणजे जसं की एक URL आहे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, बरोबर आहे, म्हणजे digitalnmd.com/digitalmarketingcoursesinpune. आणि दुसरं एक पेज आपण डिजिटल मार्केटिंगचंच केलं, पण त्याच्यामध्ये आपला कोर्स आहे शॉर्ट टर्म कोर्स आणि एक आहे लॉंग टर्म कोर्स, मग तिथं पण कसं येईल, digitalnmd.com/digitalmarketingcoursesLongTermCourse कोर्स एकीकडे येईल आणि शॉर्ट टर्म कोर्स येईल. मग ते 90% तर सेमच URL राहतो आहे, फक्त लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म एवढंच चेंज होत आहे. मग तिथं गुगलच्या स्क्रॉलरला समजण्यासाठी आपल्याला ते कॅनोनिकल टॅग द्यावं लागतात URL मध्ये, त्याला बोलतात डुप्लिकेशन अवॉइड करण्यासाठी आपण हे कॅनोनिकल URL यूज करतो. लँग्वेज, आता सर्व्हर लोकेशन दिसत आहे, ऑल टॅग दिलेलं आहे का, मेटा टॅग्स बरोबर आहे. आपण ही वेबसाईट मेन डोमेन वरती बनवली का सब डोमेन वरती बनवली, डोमेनची लेंथ जी सांगितली होती मी तुम्हाला, किती कॅरेक्टर पेक्षा जास्त नसली पाहिजे आपली डोमेनची लेंथ, 30-50 कॅरेक्टर पेक्षा जास्त नसली पाहिजे. तर हे सगळं डोमेन पण घ्या त्यांनी, या सगळ्या काय बोलले वरती काय लँग्वेजच्या खाली हा लँग्वेजच्या खाली कुठं हा. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, कधी कधी काय करू शकतो, तुमचा वेबसाईट आहे www.thedigitalnmd.com, पण त्याला आपण रिडायरेक्ट पण करू शकतो NMDPVTLTD.com मध्ये. तर तसं केलेलं आहे का, नाही केलेलं, केलेलं असतं तर असं क्रॉस लिहिलेलं असतं. पेज URL पॅरामीटर्स वेअर फाउंड इन द URL, नो सेशन ID वॉज फाउंड इन द URL, म्हणजे परसेंटेज वगैरे जर आलं तुमच्या URL मध्ये तर ते हे टेक्निकल आहेत. UTF आणि हे HTML हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज 5 इज सेटअप करेक्टली, हे टेक्निकल आहे. नंतर फेविकॉन तुम्हाला सांगितलं होतं, फेविकॉन पण टाकलेलं आहे वेबसाईटला, तो पण रँकिंग फॅक्टरच आहे. एक फेविकॉन म्हणजे काय संस्था, लोगो, लोगो टाकलेलं आहे का आपल्या वेबसाईटमध्ये, तर टाकलेलं आहे, तो नसेल तर मग इथं क्रॉस आला असता. डिस्क्रिप्शन, टायटल, हे परत त्याचे सब सारांश आलाय फक्त खाली. पेज क्वालिटी, कंटेंट मध्ये काय, फक्त काय चेंज करायचं आपल्याला कंटेंट मध्ये,
720 वर्ड्स. मग तुम्हाला काय सांगितलं होतं, कंटेंट किती पाहिजे नव्हता, किती पाहिजे नव्हता, त्याच्यामुळे इथं बघितलं का? वरती वर्ड्स फॉर एच वन हेडिंग आर नॉट यूज इन द पेज कंटेंट. तर काय काय चुकलंय ते आपल्याला इथं दिसतं. एच वन टॅग आपण टाकला नाही व्यवस्थित. कीवर्ड डेन्सिटी किती पर्सेंट आहे? 39.9%. तुम्हाला किती पर्सेंट यूज करायला सांगितली होती? 2 to 3%. कीवर्ड इज यूज इन द पेज टायटल ऑल्सो यूज इन द पेज कंटेंट, दॅट्स अ गुड. म्हणजे आपला जो टायटल मध्ये जो कीवर्ड आहे तो पेज कंटेंट मध्ये पण असतोच. ते व्यवस्थित केलंय त्यांनी. हे सगळ्या ज्या गोष्टी फॉलो केल्यात त्यांना बरोबर बरोबर. ॲव्हरेज नंबर ऑफ वर्ड्स पर सेंटेन्स, एका सेंटेन्समध्ये किती आले पाहिजे. सांगितलं होतं की 8 खाली तुमचे लाईन नसली पाहिजे. म्हणजे जर एक लाईन तुम्ही कंटेंट लिहित आहे तर म्हणजे असं टाकलं की NMD प्रायव्हेट लिमिटेड इज बिझनेस कन्सल्टिंग, आणि नंतर परत खाल्ल्या लाईनला एंटर करून लिहिलं बिझनेस IT सर्व्हिसेस अँड बिझनेस कन्सल्टिंग सर्व्हिसेस. म्हणजे एका लाईन जर कंटेंट लिहित असताना तुम्ही एक लाईन मध्ये कमीत कमी 8 तरी पाहिजे वर्ड. फ्रेम म्हणजे काय असतं, जसं की आपण नाही काय असं बॉक्स मध्ये लिहितो, इकडून दोन साइड्स, इकडून एक पॅर, इकडून थोडीशी साइड सोडवतो, इकडून थोडीशी साइड सोडवतो, आणि नुसतं मध्येच कंटेंट लिहितो. मोबाईल ऑप्टिमायझेशन आहे का? आहे. मोबाईल फ्रेंडली आहे का? आहे. बोल्ड अँड स्ट्रॉंग कुठं केले का? टॅग्स दिलेत का कुठं? नाही. नंतर आता इथं लिहिले एरर कुठं कुठं येतात ते पाहायचंय आपल्याला. इमेज SEO इथं अल्टॅग, 19 इमेजेस आहेत त्यांना अल्टॅगच नाही दिला. नंतर सोशल. आता दुसरं म्हणजे काय, आपल्याला जर वेबसाईट रँकिंग करायची असेल तर आपल्या वेबसाईटमध्ये सोशल नेटवर्क साईट्स असणं गरजेचं आहे. आता जसं की आपली वेबसाईट आहे, काय आहे, NMD प्रायव्हेट लिमिटेड, तर जर गुगलचा स्क्रॉलर काय करतो, ह्या वेबसाईटवरती येतो, काय करतो, ह्या वेबसाईटवरती येतो, इथं स्क्रॉल करतो की NMD नावाची वेबसाईट आहे, NMD नावाची काय ब्रँड आहे. मग NMD नावाचं जर ब्रँड असेल, नुसती वेबसाईट तर नाही बनवणार तो. मग तुमचं इंस्टाग्रामचं अकाउंट पण असलं पाहिजे, फेसबुकचं अकाउंट असलं पाहिजे, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट, जेवढे तुमचे अकाउंट असतील तेवढा ट्रस्ट जास्त बसेल. मग गुगलचा स्क्रॉलर इथं स्क्रॉल करतो, ह्या सगळ्या गोष्टी पाहतो, आणि नंतर गुगलवरती जाऊन NMD सर्च करून पाहतो तर NMD नावाने काय काय गोष्टी येतात. मग NMDचं इंस्टाग्रामचं पेज येते का? NMDचं फेसबुकचं पेज येते का? मग त्याच्यामुळे SEO जर तुम्हाला चांगला ट्रस्ट जर बिल्ड करायचा असेल तर तुम्हाला कधी पण पाहिलं तर वरती फेसबुक इंस्टाग्रामचे आयकॉन दिले जातात, असतात का हे फेसबुक? तर लगेच तो तिथे जाऊन बघेल फेसबुकवरती खरंच हेच आहे का, हे त्याले लोकांचेच फेसेस डिटेक्ट होतात का. मग हे सेम नावाने तुमचं फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइनचं अकाउंट असणं गरजेचं आहे. जसं तुमची वेबसाईट असेल NMD प्रायव्हेट लिमिटेड नावाने, तर त्याचं पण नाव, नाहीतर मग तो काय काय आपण डिजिटली NMD केलं तर गुगलचं स्क्रॉलर कन्फ्यूज होईल, बोलेल हे वेगळं आहे आणि NMD हे वेगळं आहे. त्याच्यामुळे गुगलच्या स्क्रॉलरला आपल्याला काय नाही करायचं, कन्फ्यूज नाही करायचं. मग तुमचं जे कंपनीचं नाव आहे ना, त्याच नावाने तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब पण ओपन करणं गरजेचं आहे. यूट्यूबला पण नाव काय असलं, नवनाथरेकर नाही तर NMD प्रायव्हेट लिमिटेड, मग अजून जास्त ट्रस्ट बसेल. ह्यांचं यूट्यूबचं चॅनल पण आहे, इंस्टाग्रामचं, म्हणजे ह्यांचं खरंच एक्झिस्टिंग बिझनेस आहे आणि खरंच ही वेबसाईट चांगल्या कामासाठी यूज करतात, म्हणजे त्याच्यामुळे ट्रस्ट वाढतो. तर सोशल मीडिया आयकॉन देणं पण गरजेचं आहे. तुम्ही जर नाही दिलं तर तरी पण तुमच्या रँकिंगला काय बसेल, अफेक्ट होईल. समजलं का? हे तर त्याच्यामुळे बघितलंय आपलं काय, देअर आर ओनली अ फ्यू सोशल शेअरिंग वेड्स ऑन द पेज. म्हणजे इथं काय दिलेलं नाही त्यांनी, अजून खूप सारे साईट दिले नाहीत. जसं की ट्विटरचं आपल्याला कनेक्ट करणं गरजेचं होतं. ॲडिशनल मार्कअप्स,
तुम्हाला स्कीमा डेटा माहिती का सागर? मार्कअप स्कीमा ऑनलाईन वाले गेले का? म्हणजे कधी कधी वेबसाईटच्या खाली रिव्ह्यू रेटिंग वगैरे लिहिलेलं असतं, वेबसाईटच्या खाली कधी कधी म्हणजे जर आपली वेबसाईट दिसेल तिथं रिव्ह्यू रेटिंग म्हणजे रेटिंग पण दिसतं वेबसाईटच्या खाली. हा, 5 स्टार त्याला स्कीमा डेटा बोलतात. बघा आता इथं जे इथून खाली सगळे येत आहेत, चार्जर घेऊन येत आहे पोरीकडून. आता पेजला रँकिंग करायचं असेल तर हे टेक्निकल एरर तुम्हाला थोडेसे काढावं लागतील. कोणतं टेक्निकल एरर येत? काय टेक्निकल एरर येत? या बेस 64 ऍट्रिब्युशन प्रोव्हायडर, ह्याला डेव्हलपरला सांगायचं. नंतर हा H1 टॅग बरोबर नाही आहे तर त्याच्यामध्ये वेलकम हा तुम्हाला रिमूव्ह करावा लागेल, वेलकम टू निस्त NMD प्रायव्हेट लिमिटेड टाकावं लागेल. हेडिंगचं पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. इथं बघा, आता तुम्हाला विचारलं होतं की ह्याच्यातलं कोणता टॅग कोणता, H1 टॅग कोणता आहे, वेलकम, H2 टॅग कोणता आहे, H3 टॅग कोणता. ह्याच्यामध्ये H3 टॅग आहे, कॅम्पेन रन्सला H3 दिलेलं आहे, पॉझिटिव्ह फीडला H, तर हे तुम्हाला एकूण टॅग दिसतात. आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत, इंटरनल लिंकिंग. इंटरनल लिंकिंग म्हणजे काय? एक्सटर्नल लिंक टोटल 9 इथं आणि इंटरनल लिंकिंग, इंटरनल लिंक म्हणजे इफ वी रिडायरेक्ट फ्रॉम वन डोमेन टू सेम डोमेन इज कॉल्ड एज इंटरनल लिंकिंग. आणि एक्सटर्नल लिंकिंग म्हणजे काय? इफ वी रिडायरेक्ट फ्रॉम वन डोमेन टू अनदर डोमेन इज कॉल्ड एज एक्सटर्नल. समजलं? तुम्हाला तिकडे प्रॅक्टिकली दाखवतो मी. आता बघा, हे फाउंड लिंक्स इन दिस पेज, ह्या सगळ्या लिंक आहेत आपल्या पेज मध्ये वेबसाईटच्या. परफॉर्मन्स चांगला नाही आपल्या वेबसाईटचा, हे इम्प्रूव्ह करून घेणं गरजेचं आहे. बॅकलिंक्स थोड्या कमी इथं, तर हे बॅकलिंक तुम्ही वाढवायचे आहेत आता ऑफ पेजेसमध्ये. उद्यापासून आपण ऑफ पेजेस येऊ पाहणार आहे. पेज पॉप्युलॅरिटी चांगली, फेसबुक पॉप्युलॅरिटी, हे असं पेज दिसेल आपलं. NMD साठी 60% रिझल्ट येतात NMD प्रायव्हेट लिमिटेड. हे फक्त होम पेज मी स्क्रॉल केले. आता तुम्हाला अबाउट अस सर्व्हिसेस असं स्क्रॉल करा, अशा गोष्टी करा, आणि नंतर तुम्ही काय करा, त्याचा एक रिपोर्ट बनवून क्लायंटला द्यावा लागला. सर, कंपनीत पण द्यायला लागतो रिपोर्ट. ब्लॉग सगळ्यांनी क्रिएट केले. हा, कंपनी दर महिन्याला रिपोर्ट द्यावा लागतो. हे असं डाउनलोड करायचा रिपोर्ट, हा रिपोर्ट डाउनलोड करायचा. आता तुम्हाला रिपोर्ट अजून ऑफ पेज SEO झाला ना, पूर्ण रिपोर्ट बनवायला मी शिकवतो.